वेलकम फ्रेंड टू अनादर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जे आहे टी टी परीक्षा टेट परीक्षा नंतर शिक्षक भरती जी आहे पवित्र पोर्टल सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे शिक्षक भरती असेल टी असेल टेट असेल आणि पवित्र पोर्टल संदर्भात जे अपडेट आहे या सगळ्या गोष्टी बोलणार होत्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जरा रिलॅक्स व्हिडिओ आहे कारण की या व्हिडिओमध्ये पूर्ण रिलॅक्सेशन जे आहे विद्यार्थी जे आहेत खूप कॉम्पॅक्ट झोनमध्ये आहे आणि प्रत्येक धारक जो आहे तो चिंतेत आहे सध्या की साठ हजार शिक्षक अतिरिक्त आहे मग शिक्षक भरती होणार किंवा नाही होणार आणि बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कधी घडणार आहेत या संदर्भात बोलणार होत्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन बिलादल ऑल ऑर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन सगळे अगोदर जे आहे तर आपल्याकडून मिळत असते ते मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आज जे आहे मी फ्री आणि फ्रँकली बोलणार आहे एकदम मनसोक्त जे आहे बोलणार आहे तुमच्यासोबत कारण की तुम्हाला जे आहे तुमचं जे टेन्शन किंवा तुमचा जो पारा आहे जो जास्तीत जास्त तुम्हाला नाराज जिथं आहे ज्या गोष्टीबद्दल आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत सगळ्या अगोदर पहिली गोष्ट करूया दोन हजार सतराचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात दोन हजार सतराचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माहिती अशी आहे की तुम्ही जो एकशे शहाण्णव व्यवस्थाचा किंवा एकशे शहाण्णव संस्थांचा पसंतीक्रम दिलेला आहे लवकरच जे आहे पवित्र पोटलर त्या संदर्भात यादी जी आहे लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहायचं आहे आणि तुमचं मुलाखती यादीमध्ये नाव आल्यानंतर ज्या ठिकाणी तुमची मुलाखत असेल त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे मुलाखत झाल्यानंतर मुलाखत झाल्यानंतर निवड यादी प्रसिद्ध होईल ती सुद्धा तुम्हाला बघणं आवश्यक आहे आता या टायमासाठी किंवा या गोष्टीसाठी किती दुर्शन लागू शकतो तर या गोष्टीसाठी जास्तीत जास्त हार्डली हार्ड एक महिना लागू शकतो म्हणजे आता जर मे महिना सुरू आहे आणि मेची सतरा तारीख आहे तर असं करूया आपण कन्सिडर करूया की मेचा लास्ट वीक किंवा आपण जसं म्हणलं की मे नंतर जो तो जून तर मे जूनमध्ये जे आहे तर जूनमध्ये कदाचित तुम्हाला पूर्ण प्रोसेज जी झालेली दिसेल पुढची जी गोष्ट आहे ती आहे दोन हजार तेवीसच्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार तेवीसच्या विद्यार्थ्यांसाठी दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक पहिली गोष्ट म्हणजे परीक्षा जी झालेली आहे नोटिफिकेशन दोन हजार बावीसला येणार होतं नोटिफिकेशन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आलं नंतर परीक्षेचे ऍप्लिकेशन मागवले गेले नंतर परीक्षा झाली बावीस फेब्रुवारी ते तीन मार्चच्या मधात नंतर चोवीस मार्चच्या आसपास जो आहे या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नंतर जे आहे परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांमध्ये खूप मोठी खूप मोठे जल्लोष होता किंवा खूप मोठी आशा होती की लवकरात लवकर जी आहे शिक्षक भरती प्रक्रिया पार पडेल पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत संचमान्यता अर्धवटच होती नंतर बिंदू रामोले अद्ययावत नव्हती या दोन गोष्टीमुळे जी आहे शिक्षक भरती प्रक्रिया मदतच थांबली आता या दोन गोष्टी जोपर्यंत पुरेपूर पूर्ण होणार नाही पूर्णत्वास जाणार नाही तोपर्यंत शिक्षक भरती पुढे जाणार नाही जसा रोडमॅप आपल्याला सांगतो की वीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे शिक्षक भरतीची आणि वीस ऑगस्टपर्यंत एनी हाऊ कंडिशनमध्ये शासनाला शिक्षक भरती करावी लागेल न्यायालयाच्या निर्देशानुसार आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे की बिंदू नामावलीसाठी किंवा ज्या डेट किंवा ज्या तारखा दिल्या होत्या वेळापत्रकामध्ये किंवा रोडमॅपमध्ये त्या तारखा कोणकोणत्या होत्या पहिली तारीख होती पंधरा मे मान्यता अंतिम करण्याबाबत दुसरी तारीख होती तीस जून बिंदू नामावली अद्ययावत करणे नंतर तारीख होती सतरा जुलैच्या आसपास त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की सतरा तारखेपर्यंत आम्ही जे आहे पवित्र पोर्टलवर शिक्षकांची रिक्त पदे जी आहे ती जाहीर करू आणि सगळ्यात शेवटी होतं वीस ऑगस्ट पसंतीक्रम घेणे नंतर पसंतीक्रम घेतल्यानंतर जे आहे उमेदवारांची निवड करणे आणि नंतर त्यांची शिफारस करणे सगळ्यात शेवटी निवड यादी प्रसिद्ध करणे अशा प्रकारचा शेड्यूल होता रोडमॅपचा आता इथे महत्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यता जी आहे ते संच मान्यतेचं काम आलं कुठपर्यंत काय विशेष आहे संच मान्यतेमध्ये किंवा एवढी गरज काय आहे संच मान्यतेची तर यावर्षी शासनानं असं ठरवलंय की जे बोगोस विद्यार्थी आहेत उदाहरणार्थ समजा काही काही ठिकाणी जर असं चित्र असेल की एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी असेल आणि तुकडी वाढवण्यासाठी विद्यार्थी संख्या अतिरिक्त किंवा जास्त दाखवली असेल एखाद्या संस्थेने तर त्यावेळेस त्या, त्या गोष्टी होऊ नये म्हणून शासनाने यावेळेस सरळ सरळ सांगितलं आहे ज्या मुलांचे आधार कार्ड आहे प्रत्येक विद्यार्थी जर तुमच्याकडे त्या मुलाची ॲडमिशन आहे त्या मुलाचं आधार कार्ड तुम्ही काय करा पोर्टलर जे आहे सरळ पोर्टल जे आहे त्याच्यावरतीची हो नोंदणी करा त्याचा एकाच ठिकाणी कोणत्याही एखादरी शाळेत तो शिकत असेल ठीक आहे एकाच मुलाचं आधार कार्ड जे आहे दोन तीन शाळेमध्ये जर वापरत असेल म्हणजे एखादा मुलगा एक शाळा सोडून गेला तरी सुद्धा त्या शाळेमध्ये त्याचा रेकॉर्ड जसा तसा आहे त्याला तिथून शाळा बाहेर दाखवलं नाही आणि दुसऱ्या शाळेमध्ये त्याने ॲडमिशन घेतली तिथं ते सुद्धा त्याचा रेकॉर्ड आहे म्हणजे यानं काय होईल दोन ठिकाणी त्याला कन्सिडर केला जाईल त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या जागा वाढतील मग इथे जे आहे शासनानं ठरवलं की एक्झॅक्ट किंवा निश्चित संख्या किती आहे विद्यार्थ्यांची त्याच्यासाठी जे आहे आधार कार्ड अपडेट करण्याची किंवा संच मान्यता करण्याची गरज होती आणि दोन हजार बावीस तेवीस जे आहे कोविडमुळे जे आहे काही कारणास्तव संच मान्यता झाली नाही पण आता जे आहे संच मान्यता होण्यासाठी काही कालावधी लागतोय म्हणजे जवळपास उदाहरणार्थ ब्याऐंशी पंच्याऐंशी टक्के संच मान्यता झालेली आहे उर्वरित संच मान्यता होण्याची बाकी आहे आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील ज्यांचं असं म्हणणं आहे की पंधरा मे पर्यंत संच मान्यताची लास्ट तारीख होती मग आता संच मान्यतेसाठी परत वेळ मिळणार का तर बघा जोपर्यंत संच मान्यता होणार नाही तोपर्यंत एखाद्या शाळेमध्ये एक्झॅक्ट किती विद्यार्थी शिकतायत ते आपल्याला कळणार नाही आणि नंतर शिक्षक संख्या किती ठेवायची जेवढी विद्यार्थी संख्या असणार त्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये शिक्षक रिक्त संख्या असणार बरोबर आता तुमच्यातले काही विद्यार्थी असे आहेत की आपण नेहमी नेहमी उल्लेख करतो महाराष्ट्र राज्यामध्ये सहासष्ट हजार सॉरी सदुसष्ट हजार एकशे अकरा पदरिक्त आहेत पूर्ण पदसंख्या जी आहे ती मग सदुसष्ट हजार रिक्त आहेत मग काल परवाला एक बातमी आली होती ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की जवळपास ती साठ हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहे मग हे साठ हजार शिक्षक जर अतिरिक्त झाले म्हणजे जवळपास जिथं साठ हजार पदसंख्या भरायची ती सदुसष्ट हजार रिक्त आहेत साठ हजार शिक्षक अतिरिक्त होत आहेत म्हणजे भरती करायचं कामच नाही असं होणार नाही आहे न्यूज चॅनलवर ही माहिती आली तरीसुद्धा सांगतो तुम्हाला जेव्हा संचमान्यता पूर्ण शंभर टक्के होईल त्यावेळेस हे जे शाळाबाह्य मुलं आहेत ज्यांची संख्या कमी होईल ही संख्या जी कमी होऊन जी आहे पूर्ण विद्यार्थ्यांचा आधार अपडेट होईल आधार अपडेट झाल्यानंतर संचमान्यता झाल्यानंतर पवित्र पोर्टलला किंवा पोर्टलला जे आहे सरळ पोर्टलला जे आहे तर त्यांची माहिती येईल माहिती आल्यानंतर आपल्याला एक निश्चित आकडा कळेल की एवढी विद्यार्थी संख्या आहे आणि त्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये जसं प्राथमिकसाठी रेशो कसा आहे तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक लागतो त्याच्यामुळे रेशो काढला जाईल आणि किती शिक्षकांची पद भरती जी आहे महाराष्ट्रामध्ये करता येईल ते शासन स्तरावर ठरेल पण आता तुम्ही म्हणाल की इथे दुसरा एक मुद्दा आहे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आपले दीपकजी केसरकर यांनी तर अगोदरच घोषणा करून दिली आहे की जवळपास आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तीस हजार पदांची भरती करणार आहोत आणि नंतर शालेय शिक्षण मंत्री यांनी दुसरं एक स्टेटमेंट दिलेला आहे की आम्ही आता पन्नास हजार किंवा पन्नास हजार पदांची भरती करणार आहोत त्यामध्ये पहिला टप्पा जो असणार आहे तो तीस हजार पदांचा दुसरा टप्पा असणार आहे वीस हजार पदांचा मग असं का स्टेटमेंट बदलला असेल शालेय शिक्षण मंत्री यांनी तर त्याचा अर्थ असा होतो की शालेय शिक्षण मंत्री यांनी ज्यावेळेस आढावा घेतला होता पूर्ण गोष्टीचा त्यावेळेस ते त्यांना कळालं होतं की महाराष्ट्रामध्ये चित्र काय आहे शिक्षकांची रिक्त संख्या किती आहे तर प्राथमिकमध्ये एकतीस हजार चारशे बहात्तर पदे रिक्त होती आणि पूर्ण जी रिक्त पद जर धरली आपण तीस बत्तीस हजार बाकीची म्हणजे असा ओवरऑल जर फिगर आऊट केला आपण तर जवळपास सदुसष्ट हजार एकशे अकरा पदे रिक्त होते आता या बातम्या तुम्ही गुगलवर जाऊन पाहू शकता नेटवर सर्च करू शकता न्यूजपेपरमध्ये पाहू शकता या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत अगोदर ठीक आहे की मागे चित्र काय महाराष्ट्रामध्ये किती टक्के किंवा किती शिक्षक रिक्त पदसंख्या जी आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मग तुम्हाला गुगलवर बाकीच्या सगळ्या ठिकाणी मिळाल्यानंतर तुम्हाला कळेल की सदुसष्ट हजार पद रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये मग त्याचपैकी माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी जे आहे ज्यावेळेस वित्त विभागाला विचारलं की आम्ही सध्या किती हजार पदांची शिक्षक भरती करू शकतो आम्हाला शिक्षक भरती करायची गरज आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही पन्नास टक्के सध्या जे आहे शिक्षक भरती करू शकता कारण की संच मान्यता ज्यावेळेस होईल तर संच मान्यतेमध्ये जर समजा कदाचित असं झालं दहावीस हजार शिक्षक शिल्लक किंवा उरले किंवा अतिरिक्त झाले तर त्यावेळेस शिक्षकांना समायोजित कुठे करायचं त्यांचा प्रश्न उद्भवेल त्याच्यामुळे तुम्ही सध्या कमी प्रमाणात पद भरती करा म्हणजे नंतर वित्त विभागाला कळालं की आपण तीस टक्के सॉरी पन्नास टक्के पद भरतीची परमिशन न देता त्यांनी डायरेक्ट असं सांगितलं की ऐंशी टक्के पद भरण्यासाठी आम्ही तुम्हाला मान्यता देतो तुम्ही ऐंशी टक्के पद भरती करू शकता मग आता सदुष्ट पैकी ऐंशी टक्के जर म्हणलं आपण तर पंचावन्न हजार पद भरती होते आणि तेच तर स्टेटमेंट वापरलंय मान्य शालेय शिक्षण मंत्री यांनी की तीस हजारचा पहिला टप्पा आणि वीस हजारचा दुसरा टप्पा म्हणजे इथं शिक्षक पद भरती करायची आहे शासनाला त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा शिक्षक भरती होणार म्हणजे होणार एनी हाऊ मध्ये शिक्षक भरती होणार आहे फक्त आता आपल्या नशिबावर डिपेंड आहे की आपल्या नशिबामध्ये तीस हजार जागा येतात का तीस हजार अधिक वीस हजार येतात काय एकट्टी संख्या जी आहे ती पंचावन्न हजार येते आता इथं ये मेन गोष्ट कुठं अडली कुठं की संच मान्यता जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे मान्यतेमध्ये जेवढी विद्यार्थी ठरेल ती विद्यार्थी संख्या नंतर त्याला मोजून शिक्षक संख्या किती भरते आणि त्या शिक्षकांपैकी किती शिक्षक संख्या किंवा किती शिक्षक पद जे आहेत ते रिक्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जेणेकरून आपल्याला त्या पदांच्या पन्नास टक्के किंवा ऐंशी टक्के पद भरती करता येईल तर हे जे हे जो कि आहे जोपर्यंत या गोष्टी क्लिअर होत नाही संजयमान्यात एकदा पूर्ण संजयमानात झाली आणि सगळं रेकॉर्ड जे आहे सगळ्यांसमोर आलं सगळ्या जगासमोर हे पूर्ण रेकॉर्ड आलं म्हणजेच आपल्या सगळ्यांसमोर हे रेकॉर्ड आलं की किती विद्यार्थी आहेत त्यावेळेस आपल्याला कळेल की एक्झॅक्ट शिक्षकांची किती रिक्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ओव्हरऑल जो आकडा आहे तो आहे सदुसष्ट हजार एकशे अकरा आणि तुम्ही ही माहिती गुगलवर किंवा इंटरनेटवर सर्च करू शकता आणि ते पाहू शकता तर आय होता व्हिडिओ आणि तुम्हाला या व्हिडिओमधून एवढं सांगायचं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार बावीस दिलेली आहे म्हणजेच टेट एक्झाम दोन हजार बावीस मध्ये टेट एक्झाम दोन हजार बावीस दिलेली आहे पण दोन हजार तेवीसमध्ये दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी नाराज न होता काही महिने आहे काही महिन्यांचा कालावधी आहे हा महिन्याचा कालावधी सुद्धा किंवा हे जे दोन तीन महिने आहे हे सुद्धा जाणार आहे आणि हे महिने गेल्यानंतर पदभरती ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस खरोखर जे आहे तुमचा जो आनंद आहे तो गगनात मावणार नाही जर तुमचा स्कोर चांगला आहे आणि जर तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सेक्युर आहात तुमचा स्कोर जो आहे से्युर आहे तर त्यावेळेस तुम्हाला घाबरायची बिलकुल गरज नाही शिक्षक भरती एनी हाऊ कंडिशनमध्ये होणार आहे मी तुम्हाला एनी हाऊ कंडिशनमध्ये म्हणल्यापेक्षा मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो की शिक्षक भरती यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये होणार म्हणजे होणार हे कोणत्याही प्रकारचं गाजर नाही आहे कोणत्याही प्रकारचं आश्वासन नाही आहे शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामुळे शंभर टक्के विश्वास ठेवा हो की किती हजारासाठी होते तेवढं फक्त आपल्यासाठी महत्त्वाचं आहे हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा साईचं नोटिफिकेशन बिल तर ऑलवर सेट करा आणि हा जो व्हिडिओ आहे पहिल्यांदा इतक्या फ्री मोडमध्ये किंवा इतक्या फ्रीली फ्री फ्रीली आणि फ्रँकली तुमच्यासोबत बोललो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सुचवा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मच टेक केअर बाय बाय आणि तुमचा जे कॉन्फिडन्स होता जो लो लो झाला होता तो होऊ देऊ नका आणि तुमचं मन धैर्य दसू देऊ नका इतके दिवस आपण वाट बघितली काही मुलांची किंवा काही विद्यार्थ्यांचं एज जे आहे एज बार होत आहे वय वाढतंय आहे आपल्याला नोकरी नाही आहे या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आहे आणि मला प्रत्येक अभियुक्त धारकाची माहिती आहे किंवा मी जाणीव करू शकतो त्या गोष्टीची त्याच्यामुळे जे आहे तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील फक्त तुम्हाला थोडी पेशंटची आवश्यकता आहे आय होप वन सेक व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता थँक्यू सो मच